सोलापूर शहराला रविवारपासून सरसकट 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली आहे. सोलापूर शहरात तापमानात वाढ होत आहे, त्याचबरोबर उजनी जलाशयातील पाणी पातळी ही वरचेवर घटत आहे. उजनी जलाशयातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा होतो. यापूर्वी पाणी पातळी घटल्याने दुबार पंपिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गुरुवारी उजनीतील पाणी पातळी -43% होती. साधारणतः -52% पाणी पातळी झाल्यानंतर तिबार पंपिंगची यंत्रणा सुरू करावी लागते. या तिबार पंपिंगसाठी आवश्यक साधन सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात येत असलेले पाणी 20 जुलै 2024 पर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी सोलापूर शहराला रविवार दिनांक 12 मे 2024 पासून सरसकट सर्व भागांमध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे. दरम्यान उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी 20 मे 2024 दरम्यान पोहोचणार आहे. हे पाणी सोलापूर शहरासाठी 20 जुलै पर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आतापासूनच नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.